या सभेला मी मगाशी सांगितलं ढ विद्यार्थी नापास झाले. रामदास कदम यांना आता नवीन एक उपमा देण्याची गरज आहे, तो म्हणजे आमच्या कोकणातला जोकर. आणि रामदास कदम म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मी त्यांना नेहमीच म्हणत असतो की आधीच फाल्गुन मास त्यात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. रामदास कदम साहेबांचा मोठेपणा, अमित शाह साहेबांचा मोठेपणा, 370 कलम, राम मंदिर. राम मंदिर काय भाजपानं बांधलं? काय केलं भाजपानं? भाजप ज्या काँग्रेसच्या पाठीमागं सातत्यानं लागली होती की तुम्ही अध्यादेश काढा आणि राम मंदिर बांधायला परवानगी द्या, त्यावेळेला काँग्रेस असं सांगत होतं, काँग्रेसचं सरकार सांगत होतं की संयम बाळगा, कोर्टाचा निर्णय येऊ द्या, कोर्ट जो निर्णय देईल तो आपण सर्वांनी मान्य करूया. त्यावेळेला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिराच्या नावाखाली रक्तपात घडवला. शेवटी 2008 साली किंवा 2014 साली भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं, पार्लमेंटमध्ये आलं, भारतीय जनता पार्टीने अध्यादेश काढला? नाही काढला, कोर्टानं निर्णय दिला. आणि म्हणून सुरुवातीपासून ही भूमिका होती की कोर्टानं निर्णय देऊ द्या. कोर्टानं निर्णय दिल्यानंतर कोणी विरोध केला? मुस्लिम बांधवांनी विरोध केला? बाकी काँग्रेसने विरोध केला? राष्ट्रवादीनं विरोध केला? कुणी विरोध केला? कुणीही विरोध केला नाही. पण आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे जे काही निर्णय न्यायालयाला द्यायचे आहेत ते देईपर्यंत संयम पाळा, तो पाळलेला नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं राम मंदिर बांधण्याच्या निर्णयाचं कधीही श्रेय घेण्याचा भानगडीत पडू नये. शेवटी भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा हा त्यांनी तशा प्रकारचा अध्यादेश न काढल्यामुळे जगासमोर आलेला आहे. कदाचित एकनाथराव शिंदेना ते माहिती नसावं. कोणाला? या सभेला मी मगाशी सांगितलं ढ विद्यार्थी नापास झाले. एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांची सभा झाली. ही सभा म्हणजे आता जी विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे आणि त्या परीक्षेमध्ये एखादा पेपर फुटतो आणि पेपर फुटल्यानंतर त्याची कॉपी किंवा तो पेपर फुटल्यानंतर त्याची उत्तरपत्रिका जी लिहिली जाते आणि अभ्यास केलेल्या मुलापेक्षा जास्तीत जास्त मार्क मिळवावे असा जो प्रयत्न होतो, तरीसुद्धा खऱ्या अर्थानं जो विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्या बरोबरीचे मार्कसुद्धा पेपर फुटूनसुद्धा ज्या विद्यार्थ्याला मिळत नाही असा तो ढ विद्यार्थी असतो. आणि मग कालची जी सभा झाली ती ढ विद्यार्थ्यांची सभा झाली. पेपर मी एवढ्याकरता फुटला म्हटलं की आमची माननीय उद्धव साहेबांची सभा ही 5 मार्चला झाली, त्याच मैदानावर झाली, आणि म्हणून त्यांच्यासमोर आमच्या सभेचा विक्रम आणि आमच्या सभेचा उच्चांक हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळं त्यांनी जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातून माणसं नेली, परंतु तरी देखील ते आमच्या सभेच्या जवळपास येऊ शकले नाहीत. म्हणून मी त्यांना ढ विद्यार्थी म्हणतो. असं आहे की मी पहिल्या दिवशी सांगितलं की आमच्या कोकणामध्ये फार अशी शिवराळ भाषा सभेमध्ये चालत नाही, फार असं कोणाबद्दल टीका टिप्पणी करून खालच्या स्तरावर बोललेलं आवडत नाही. आणि काल आपण बघितलं असेल की रामदास कदमांचं भाषण सुरू झालं आणि सभेतून जी माणसं उठायला सुरुवात झाली, म्हणजे विशेष करून मला त्या मुंबई तकचं विशेष करून कौतुक केलं पाहिजे की त्यांनी काही क्लिप्स व्हायरल केले आहेत, तर ती माणसं उठायला गेली तर ती एकनाथराव शिंदेंचं भाषण सुरू झालं संपत आलं ती माणसं उठून निघतच होती, थांबायलाच तयार नाहीत. त्यामुळं रामदास कदम हे रामदास कदम म्हणजे आता फार मोठं त्यांचं भाषण मी काल ऐकलं. म्हणजे काल मी त्यांना बांबलाव्या म्हणत होतो, कोकणातला आमच्या तात्या विंचू म्हणत होतो, पण तो खऱ्या अर्थानं तात्या विंचू कसा आहे, कारण गेले 8 महिने ज्या मुलाखती रामदास कदम देत आहेत, जे बोलत आहेत, त्याच्या व्यतिरिक्त रामदास कदमांकडून एकही नवा मुद्दा नाही. मी मला कसं संपवलं, माझ्या मुलाला कसं संपवलं, मी विरोधी पक्षनेता म्हणजे मी पुढचा मुख्यमंत्री झालो असतो म्हणून मला माननीय उद्धव साहेबांनी प्रभाव होता हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळं रामदास कदम यांना आता नवीन एक उपमा देण्याची गरज आहे, तो म्हणजे आमच्या कोकणातला जोकर. आता असं आहे की पक्ष त्यांचा आहे, ते शिल्लक राहतील की न राहतील आता कशाला तुम्ही काळजी करता? आता तुम्ही पक्षाचं चिन्ह घेतलं ता
पक्षाचं नाव घेतलं ता, त्यामुळं ते आता तुमच्याकडे कसं टिकेल याची चिंता त्यांनी केली पाहिजे, याची काळजी केली पाहिजे. आणि म्हणून ते चिन्ह आणि ते नाव पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याकडे लवकरच येईल हे सर्वांनाच माहित आहे. जाधव साहेब, शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे. आता व्यक्तिगत काय बोलण्याची काही गरज या ठिकाणी मला वाटत नाही, कारण शेवटी ती सभा झालेली आहे. या सभेमध्ये काही कोकणाच्या हिताच्या दृष्टीनं काही गोष्टी, काही निर्णय जाहीर होणं अपेक्षित होतं, परंतु तशा प्रकारे काही झाले नाहीत. तिथले आमदार योगेश कदम यांनी एक कागद लिहून दिला आणि ती सगळी कामं पूर्वीच्या सरकारमध्ये मंजूर झालेली कामं होती ती कामं वाचून दाखवण्यात आली. कोकणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या हिताच्या दृष्टीनं धोरणात्मक काही निर्णय जाहीर करायला पाहिजे होते. केवळ एका मतदारसंघापुरेसं भाष्य करणं उचित नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काल बघितलं असाल की आमच्याकडे जी लोकं आली होती ती उत्स्फूर्त होती. उद्धव साहेबांना पाठिंबा देण्याकरता, पाठबळ देण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता आले होते आणि ते शेवटपर्यंत होते. यांना पाठीमागे लागून आणलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे आमिषे दाखवून. ती सगळी लोकं माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ फिरवून निघाली होती, कारण त्यांना पाठीमागे लागून आणलं होतं, ते प्रेमाने आले नव्हते. आणि उद्धव साहेबांच्या सभेला हे पाठिंबा देण्याकरता स्वयंस्फूर्तीनं स्वतःहून लोक आली होती, हा त्यातला फरक होता. असं नाही आहे ते शेवटी रामदास कदम काय माझ्यावरच टीका करतात असं नाही, मी पण त्यांच्यावर करतो. फक्त मी माझ्या भाषेचा स्तर घसरू देत नाही. आणि रामदास कदम म्हणजे तुम्हाला माहीत आहे, मी त्यांना नेहमीच म्हणत असतो की आधीच फाल्गुन मास त्यात, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. रामदास कदम हे आमच्याकडचं खूप मोठं एक मॉडेल आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. सर, हिंदी मी जाणण्या चाहते, कल जिस तरीके त्यांनी अशी टीका केली की ज्या काँग्रेसने देशाला लुटलं आणि मुंबईत ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्या लोकांसोबत केवळ सत्तेसाठी मांडीला